नमस्कार, अस्मिता विजयनच्या फास्ट न्यूज अपडेट बुलेटिन मध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आता पाहूया आजचा अपडेट। यंदाच्या आषाढी वारीत बालवारकरांचे दर्शन झाले दुर्मिळ, तरी पण अस्मिता विजयनच्या दर्शकासाठी बालवारकरांचे हे लोक। शाळा सुरू, शिक्षकही आले पण विद्यार्थी येणार 31 जुलै नंतरच। ऑनलाईन शिक्षण हाच पुढचा पर्याय। कोरोनामुळे जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू, नव्याने आढळले 83 रुग्ण। शहरात अद्याप 798 संस्थात्मक क्वारंटाईन। डीसीसी बँकेने घेतली पुन्हा उभारी, 2 वर्षात वाढल्या 1100 कोटीच्या ठेवी। गरीब कर्ज वाटपात बँक बनतीय अग्रेसर। कारखानदार शोधू लागले हार्वेस्टरचा पर्याय। गाळप हंगाम, कोरोनाग्रस्तांची सध्या संख्या वाढल्याने ऊसतोड कामगारांची अडचण। लॉकडाऊन मध्ये भरडले, अनलॉक नंतर उसळले। 400 उद्योग सुरू, 40,000 कामगारांना पुन्हा रोजगार। 50% क्षमतेने उत्पादन सुरू। अर्थकाडा रुळावर येण्याची चिन्हे। जीएसटी वसुलीमध्ये वाढ झाल्याने सरकारला दिलासा। दौंडमधून उजनीत येते 4500 क्युसेक पाणी। धरणाची पाणी पातळीत वाढ होण्यास मदत। यूपीएससी पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी होणार। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर। चीनी कंपन्यांवर गडकरींचा रोलर, रस्ते प्रकल्पामध्ये सहभाग नाही। भारतीय कंपन्यांना बळ देण्याची सरकारची योजना। ठिबक अनुदानासाठी 191 कोटी रुपये मंजूर। राज्यातील 1,10,000 शेतकऱ्यांची चिंता मिटली। जूनमध्ये पावसाने सरासरी ओलांडली, राज्यात सरासरीपेक्षा 21% अधिक पाऊस पडला। हवामान विभागाची माहिती। सर्वसामान्यांवर कारवाई करणारे स्वतः मात्र बिनधास्त नियम मोडताना दिसतात। पत्नीला डबल शिफ्ट घेऊन जाणाऱ्यावर कारवाई, पोलिसांवर का नाही सोलापूरकरांचा प्रश्न। रुग्णसंख्या वाढत असल्याने क्वारंटाईन केंद्रासाठी आणखी 10 इमारती घेणार ताब्यात। महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा निर्णय। आता पैसे भरून व्यक्तींना हॉटेलमध्येही होता येईल क्वारंटाईन, महापालिकेने दिली परवानगी। वटवृक्ष लागवडीने घडली पर्यावरण वारी, सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते कुंभारे येथे झाले वृक्षारोपण। नागरिकांना तासाभरात मिळतोय ई पास, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न। पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन। पंढरपुरात झाडे लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ। या अपडेट्स मध्ये इथं थांबूया, भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, पाहत रहा आपला हक्काचा चॅनल अस्मिता विजयन।